या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुल्तानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। यम आय यम पक्षाला खिंडार, डीके मोशीन, जिया आबादी राजे यांचे राष्ट्रवादीत प्रवेश। तर मंडळी, याबाबत अधिक माहिती अशी की सध्या सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक काहीच महिन्यात येऊन ठेपलेली आहे। त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष हे आपापल्या मोर्चा बांधणीला सुरुवात केलेली आहे। विशेषतः मुस्लिम समाजामध्ये ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM पक्षाचे क्रेज हे नगरसेवक तौफिक शेख उर्फ पहलवान असताना आपल्याला कदाचित दिसून आले असावे, कारण 2014 शहर मध्य मतदार संघातून AIMIM पक्षाच्या वतीने नगरसेवक तौफिक शेख यांनी थेट विधानसभेची म्हणजेच आमदारकीची निवडणूक लढली होती। त्यावेळेस बहुतांश मुस्लिम समाज हे AIMIM पक्षाकडे आकर्षित झाला होता। त्याच जोरावर नगरसेवक तौफिक शेख उर्फ पहलवान यांनी सोलापूर महानगरपालिकेत ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात MIM पक्षाचे 10 नगरसेवक निवडून आणले व MIM पक्षाचे वर्चस्व त्यांनी दाखवून दिले। परंतु आताच्या घडीला मात्र MIM पक्षाशी नाराज असलेले नगरसेवक तौफिक शेख हे काही दिवसातच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। जसे नगरसेवक तौफिक शेख हे राष्ट्रवादी पक्षाच्या रस्त्याला लागले, तसे बहुतांश मुस्लिम समाजाचा कौल हे राष्ट्रवादी पक्षाकडे दिसू लागले। त्या अनुषंगाने मुस्लिम समाजातील विविध नेतेगण हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत राष्ट्रवादी पक्षाच्या कामाला लागले असून विशेषतः शास्त्रीनगर येथील MIM पक्षाचे मोहसिन नदाफ उर्फ डीके व जिया आबादी राजे यांनी MIM पक्षाच्या पतंगाला तोडत राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळाला आपल्या मनगटीत बांधत पालकमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांच्या उपस्थितीत आज मोहसिन नदाफ उर्फ डीके व जिया आबादी राजे हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केले असून शहर परिसरात MIM पक्षाला आता खिंडार पडली आहे अशी उलटसुलट चर्चा रंगली असून त्या अनुषंगाने नेमके डीके मोहसिन नदाफ आणि जिया आबादी राजे हे MIM पक्ष सोडत राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ का हाती बांधले आहे त्यांचीच प्रतिक्रिया पाहणार आहोत लवकरच प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलवर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।